विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वाल्मिकी रामन आहेरे. आज आपण इयत्ता तिसरी गणित विषयाचा घटक क्रमांक एक भौमितिक आकृत्या ह्या पाहूया. बघा, आपण इकडे लक्ष देऊया. हा बघा, माझ्या हातामध्ये आहे कागद आणि या कागदाचं निरीक्षण तुम्ही करा. तुमच्या असं लक्षात येईल की या कागदाच्या दोन बाजू सारख्या लांबीच्या आहेत आणि दोन बाजू या उभ्या असलेल्या त्या देखील त्या दोन सारख्या लांबीच्या आहेत. म्हणजे या आकृतीला, भौमितिक आकृतीलाच आयत असं नाव आहे. बघा, या आकृतीला नाव आहे आयत. याच्या वरची बाजू आणि खालची बाजू या सारख्या लांबीच्या आहेत. त्याचप्रमाणे ही बाजू आणि ही बाजू सारख्या लांबीची आहे. तर बघा, आपण त्याचं दोघांना जोडून पाहू. या उभ्या भागाला आपण घडी घालू आणि याला जोडून पाहू. बघा, सारख्या मापाच्या आहे की नाही. आता बघा, याच कागदाला आपण आता आडवी घडी घालून पाहूया आणि आडवी घडी घालून पाहू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ही दोघं बाजू सारख्या लांबीची आहे. म्हणून याला आयत असं म्हणतात. आयताच्या समोरासमोरच्या दोन ही बाजू सारख्या लांबीच्या असतात. लक्षात आलं तुमच्या? आणि अशा आकाराच्या वस्तू कोणत्या आहेत त्या आता तुम्ही शोधून काढा. बरं, आपल्या वर्गातल्या